पेशंटची प्रकृती कशी आहे, त्याला किती ब्लॉकेज असतात, कुठे आहे ते, किती कॅल्शियम झाले आहे, डायबिटीस आहे का, बीपी आहे का, आणि परत त्रास होण्याची शक्यता कुठल्या गोष्टीत कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून मग रुग्णाला सल्ला दिला जातो तुम्हाला बायपास करायची गरज आहे की एंजियोप्लास्टी करायची. सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं. हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए, अब आपकी स्पेशलिटी जिस डिजीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए. अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद खर्चे, केअर सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद इथे हृदयरोग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एंजियोप्लास्टी. सर, एंजियोप्लास्टी म्हणजे काय? एंजियोप्लास्टी म्हणजे हृदयाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी जे ब्लॉकेजेस असतात त्याला आपण उघडतो, त्यामध्ये बलून करून त्यामध्ये स्टेन टाकून आणि त्याला एंजियोप्लास्टी असं म्हणतात. आणि ज्या प्रक्रियेमध्ये आपण ते चेक करतो त्याला आपण एंजिओग्राफी म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एंजिओग्राफी ही एक तपासणी असते, टेस्ट असतो, आणि त्यानंतर आपल्याला जे ब्लॉकेजेस त्यामध्ये कळतात किंवा दिसतात त्याला आपण ट्रीटमेंट करतो, त्याला आपण उघडतो, त्यालाच आपण एंजिओप्लास्टी असं म्हणतो. सर, एंजियोप्लास्टी ही कोणत्या स्टेजमध्ये करायला पाहिजे, किती पर्सेंटेजचं ब्लॉकेज असतं असं लोकांचं म्हणणं आहे? सामान्यत 70% किंवा त्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असल्यास आपल्याला एंजियोप्लास्टीची गरज पडते, हे ढोबळमानाने सांगण्यात आलं. पण त्याचे बरेचसे परिमाण असतात, बऱ्याच गोष्टींनी आपण ते ठरवतो. पेशंटला काय त्रास आहे, पेशंटच्या ECG मध्ये काय आहे, इको मध्ये काय बदल आहे, पेशंटला अटॅक आला आहे का, बाकी काही टेस्ट असतात जसं आपण स्ट्रेस टेस्ट करतो किंवा स्ट्रेस थॅलियम करतो, त्यानुसार आपण ठरवतो की त्या ब्लॉकेजेसला एंजियोप्लास्टीची गरज आहे का. आणि जो ब्लॉक भविष्यात त्रास देऊ शकतो किंवा ज्या ब्लॉकमुळे अटॅक येण्याची शक्यता भविष्यात जास्त असते अशा ब्लॉकेजेसला आपण एंजियोप्लास्टी करण्याचा सल्ला देतो आणि त्याची एंजियोप्लास्टी करतो. लोकांमध्ये असा एक गैरसमज पण आहे की एंजियोग्राफी केली म्हणजे आपलं ऑपरेशन झालं किंवा एंजियोप्लास्टी करण्यासाठी लोक पुढे येत नाही, याचं कारण काय? आजकाल बरेचसा संदर्भ बदलला आहे. म्हणजे आजकाल लोकांमध्ये एंजियोप्लास्टी बद्दल बरीचशी जागरूकता निर्माण झाली आणि त्याची भीती पण बरीच कमी झाली आहे, त्यामुळे आजकाल असं कमी बघायला मिळतं की लोकांना भीती वाटते म्हणून त्याची त्यांना कळालंय की ही सेफ आणि कमी त्रासाची ट्रीटमेंट आहे, त्यामुळे ते एंजियोप्लास्टीला बायपास पेक्षा लवकर तयार होतात. एंजियोप्लास्टी ची गरज असल्यास ती करणं हे जास्त योग्य आहे, कारण एंजियोप्लास्टीची गरज असल्यास आपण एंजियोप्लास्टी नाही केली, त्याची ट्रीटमेंट नाही केली तर पुढे भविष्यात आपल्याला अटॅक येऊ शकतो. आणि एंजियोप्लास्टी झाली म्हणजे आता सगळं काही व्यवस्थित झालं, आता आपल्याला काही काळजी घेण्याची गरज नाही असं पण व्हायला नको, कारण आपल्याला एंजियोप्लास्टी झाली म्हणजे आपल्याला ब्लॉकेजेस आले तर ते परत येऊ शकतात, ते परत येऊ नये यासाठी आपल्याला मेडिसिन्स औषधं नियमित घेण्याची गरज आहे. आणि बाकीची जी काळजी आहे, आपली जीवनशैली लाईफस्टाईल ह्याला व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे. आपल्याला बीपी शुगर असेल तर ती पण कंट्रोलमध्ये ठेवण्याची गरज आहे. तर एंजियोप्लास्टी जी किती स्टेंट आपण एका वेळेस टाकू शकतो, आणि लोकांचं असं पण आहे का जसं बायपास सांगितलेलं आहे तरी पण ते म्हणतात नाही तुम्ही एंजियोप्लास्टी करून टाका, याच्यात काय गैरसमज आहे लोकांचं? नाही, बायपास आणि एंजियोप्लास्टी हे दोन्ही कॉम्पिटिटर नसून स्पर्धक नसून ते पूरक आहेत असं मी म्हणेन. त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन नाहीये. काही पेशंट्स असे असतात की ज्यांना बायपास हे जास्त चांगलं असतं, काही पेशंट असे असतात की ज्यांना एंजियोप्लास्टी जास्त चांगली असते आणि लवकर होण्यासारखी असते. अर्थात ते प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीवर, त्या पेशंटच्या रिपोर्ट्सवर अवलंबून असतं, त्यामुळे डॉक्टर जेव्हा तुम्हाला काही सल्ला देतात तेव्हा ते सगळ्याच गोष्टी लक्षात घेतात. पेशंटची प्रकृती कशी आहे, त्याला किती ब्लॉकेजेस आहेत, कुठे आहेत ते, किती कॅल्शियमवाले आहेत, टेक्निकल डिफिकल्टीज दोन्हीमधल्या काय आहेत, डायबिटीस आहे का, बीपी आहे का,
आणि परत त्रास होण्याची शक्यता कुठल्या गोष्टीत कमी आहे ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून मग रुग्णाला सल्ला दिला जातो की तुम्हाला बायपास करायची गरज आहे की एंजियोप्लास्टी करायची गरज आहे. त्यातल्या त्यात जर स्टेंट टाकायचं झालं तर आपण स्टेंट 4, 5, 6 कितीही टाकू शकतो. प्रश्न तो नाहीये, प्रश्न हा आहे की त्या रुग्णाला भविष्यात त्रास कमी होण्याची शक्यता कशामध्ये आहे आणि त्याच्यासाठी फायद्याचं काय आहे. त्यामुळे एखाद्या वेळेला एंजियोप्लास्टी होण्यासारखी असली आणि त्या पेशंटला जर बायपास नंतर परत त्रास होण्याची शक्यता कमी असल्यास आपण त्या व्यक्तीला बायपासचा सल्ला देतो. जर कधी कधी असंही होतं की पेशंटला बायपासची गरज असते पण रिस्क जास्त असतं, सर्जरी करता येत नाही, पेशंट फिट नसतो बायपाससाठी, तर अशा व्यक्तीला कधी कधी आम्ही बायपासची गरज असताना सुद्धा एंजियोप्लास्टी करतो. त्यामुळे ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, बरेचसे परिमाण असतात की ज्यावरून हे ठरवलं जातं की एंजियोप्लास्टी करायची की बायपास करायची आणि ते पेशंट टू पेशंट वेगवेगळं असू शकतं. आणि म्हणून ह्यामध्ये कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्यामध्ये पण भिन्नता आढळून येते. याचा अर्थ एक डॉक्टर चूक आणि एक डॉक्टर बरोबर असा नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींमधनं जे काही आपण एक निष्कर्ष काढतो तो आपण. सर, युनायटेड सिग्मामध्ये कार्डिओ डिपार्टमेंटमध्ये काही ॲडव्हान्स नेहमी ॲडव्हान्समध्ये असते, तर असं ॲडव्हान्स काय उपकरण आहे आणि काय शस्त्रक्रिया करण्यासाठी काय केलं जातं? एंजियोप्लास्टीबद्दल म्हणाल तर युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये जे काही सुविधा किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्या आजकाल जगामध्ये अवेलेबल किंवा उपलब्ध झालेल्या आहेत त्या सर्व बाबी इथे उपलब्ध आहेत. जसं आपण इमेजिंग गाइडेड PCI किंवा एंजियोप्लास्टी म्हणतो, त्याला आम्ही आयव्हर्स म्हणतो किंवा OCT म्हणतो, त्या गोष्टी आपल्या इथे उपलब्ध आहेत. आपण लिजनचं हे ठरवण्यासाठी किंवा ब्लॉकेजेस किती टाईट आहे ठरवण्यासाठी थॅलियम करतो किंवा FFR करतो, ज्याला फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व असं म्हणतो, ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर खूप हार्ड कडक ब्लॉक असल्यास त्याला छोट्याशा मायक्रो ड्रिलने उघडलं जातं, ज्याला रोटा ॲब्लेशन म्हणतात, ते सुद्धा आपल्या युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला उपलब्ध आहे. आणि ह्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या स्किल डेव्हलपमेंट असतात, बाकी गोष्टी असतात. तर जसं मी आताच बोललो की बायपास होऊ न शकणाऱ्या व्यक्तीची एंजियोप्लास्टी, तर त्यात सुद्धा आपण CTO म्हणजे क्रॉनिक टोटल ऑक्लुजन किंवा ज्या सरळपणे न उघडता येतं रिट्रोग्रेड मार्गाने जाऊन उघडणे, ह्यासारख्या बऱ्याचशा वर्कशॉप सुद्धा सिग्मा हॉस्पिटलला आपण नेहमी घेत राहतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नवीन नवीन पद्धतीचा फायदा पेशंटला त्यामुळे होतो. असंच युनायटेड सिग्मामध्ये कार्डियकमध्ये एक आता काही दिवसापूर्वी एक शस्त्रक्रिया झालेली आहे जी खूप अवघड होती आहे, तर त्याबद्दल थोडंसं. जे मी आता बोललो ज्याला आपण रिट्रोग्रेड CTO ओपनिंग असं म्हणतो, म्हणजे नॉर्मली जेव्हा रक्तवाहिनी हृदयाची जी 100% बंद असते आणि जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करूनही ती उघडू शकत नाही, तेव्हा आपण त्याला दुसऱ्या मार्गाने उघडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जी रक्तवाहिनी 100% बंद आहे त्याला दुसऱ्या रक्तवाहिनीतनं थोडाफार रक्त पुरवठा छोट्या छोट्या चॅनल्समधनं झालेला असतो, तर आपण त्या दुसऱ्या रक्तवाहिनीत उतरून छोट्याशा चॅनल्समधनं वायर टाकून तो ब्लॉक उघडतो, त्याला आपण रिट्रोग्रेड CTO असं म्हणतो. तर अशीच एक कार्यशाळा आम्ही काही दिवसांपूर्वी इथे घेतली आणि 4-5 पेशंट्सला ज्यांना आधी सरळ मार्गाने ब्लॉक उघडणं शक्य नव्हता, रिट्रोग्रेड मार्गाने आम्ही तो ब्लॉक उघडलं आणि ते एंजियोप्लास्टी ही यशस्वी झाली. एंजियोप्लास्टी रुग्णांना काय काळजी घ्यायला पाहिजे? मी आधीच याबद्दल थोडक्यात बोललोय, आता सविस्तर सांगेल की ज्यांची एंजियोप्लास्टी झाली आहे त्यांनी सगळ्यात महत्वाची काळजी ज्यावर आम्ही खूप जास्त भर देतो तो म्हणजे औषधी मेडिसिन्स. परत ब्लॉक येऊ नये, स्टेंटमध्ये परत ब्लॉक होऊ नये म्हणून मेडिसिन्स योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य त्या डोसमध्ये घेणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण औषधी न घेतल्यास, त्यामध्ये खंड पडल्यास, डोस कमी केल्यास आपल्याला परत ब्लॉक येण्याची शक्यता, स्टेन बंद होण्याची शक्यता, अचानकपणे हृदयविकार होण्याची शक्यता बळावते. आणि म्हणून एंजियोप्लास्टी नंतर तसं कधीच करू नये. आपल्याला जर ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, तर ते आपण कंट्रोलमध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण आपल्या डायबिटीस कंट्रोलमध्ये नसल्यास आपल्या स्टेंटमध्ये परत ब्लॉक येऊ शकतात. तसंच आपलं लिपिड प्रोफाईल किंवा आपण ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो साध्या भाषेमध्ये, ते पण कंट्रोलमध्ये असणं, नुसतंच कंट्रोलमध्ये नाही तर ज्यांना हृदयविकार झालेला आहे अशा व्यक्तीला त्याच्या प्रकृतीप्रमाणे सांगण्यात येतं की त्यांचं कोलेस्ट्रॉल किती असावं. आणि ते कारण सामान्य व्यक्तीसाठी ते वेगळं असू शकतं आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तीसाठी ते वेगळं असू शकतं. तर त्या
पद्धतीने तितकं त्याला जर आपण नियमित केलं, कंट्रोल केलं, तर परत ब्लॉक येण्याची शक्यता कमी होते. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं म्हणजे व्यसन. म्हणजे जर आपण तंबाखूचं सेवन कुठल्याही पद्धतीने करत असाल, खाण्यामध्ये म्हणा किंवा धूम्रपान असो, तर आपल्याला परत ब्लॉक येण्याची शक्यता खूप वाढते. आणि आता खाण्यापिण्याची पथ्य तर आलीच, कारण या सगळ्या गोष्टी, आपलं वजन, डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल, या सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्याच्या पथ्यावर अवलंबून असतात. ती जर आपण पाडली नाही तर या सगळ्या गोष्टी सांभाळणं अवघड असतं. शेवटला एक प्रश्न असा आहे का, तुम्ही हृदयरोग तज्ज्ञ आहात, तर हृदयरोग होऊच नये याकरता काय पथ्य पाळायला पाहिजे आणि युवा वर्गांना काय संदेश देऊ शकतो? हृदयरोग होऊ नये म्हणजे हृदयरोग आपण त्याला प्रिव्हेन्शन असं म्हणतो. तर अर्थात हा फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. यासाठी आपण जर आधीपासूनच काळजी घेतली, खास करून ज्यांच्या फॅमिलीमध्ये हृदयरोग आहे त्यांनी काळजी आधीपासूनच घ्यायला पाहिजे. त्या व्यक्तीने सगळ्यात आधी कशावर फोकस करायला हवं, तर त्यांची जीवनशैली. त्यांनी नियमित कमीत कमी रोज अर्धा तास व्यायाम करायला हवा. व्यायाम असा की ज्यांनी दम लागेल, घाम निघेल. त्यानंतर आपले खाण्यापिण्याचे पथ्य व्यवस्थित पाळायला हवे. कुठलेही व्यसन आपल्याला असायला नको. आणि अर्थातच आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या हृदयरोगाला निमंत्रण देण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात, कोलेस्ट्रॉल आहे, ब्लड प्रेशर आहे, बीपी आहे, त्याचं नियमित चेकअप करत राहावं. आणि आपल्याला ते होऊ नये यासाठी काळजी घेऊन झाल्यास त्याला कंट्रोलमध्ये ठेवून सुद्धा आपण हृदयरोगाला अटकाव करू शकतो. आणि नियमित चेकअप करत राहणे म्हणजे हृदयरोगाने आपल्याला त्रास द्यायच्या आधी, कदाचित आपल्याला ब्लॉकेज आले तर आपण हृदयविकाराचा झटका येण्याआधी पण आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. तर या पद्धतीने आपण लक्ष ठेवल्यास आपण हृदयविकाराला थांबवू शकतो. आरोग्य जागृती.